तू चाल पुढं सहा डिसेंबर भागामध्ये बाबा दारात उभा राहून वाट बघत असतात उज्ज्वला म्हणते अहो झोपाना काय फेरे मारता येतील ते त्यांची वेळ झाल्यावर ते म्हणतात अगं किती उशीर ही काय फिरायला जायची वेळ आहे का ती म्हणते अहो पहिल्यांदा गेलेत का येतील ते झोपा तेवढ्यात ताश्विनी श्रेयस येतात ते म्हणतात अरे किती उशीर कुठे गेल्या होतात तुम्ही श्रेयस म्हणतो तुम्हाला काय झालं जरा लांब गेलो होतो वॉक करायला म्हणून वेळ लागला उगीच ओरडता आणि तुम्हाला झोप आली होती तर झोपायचं ना ते म्हणतात अरे मला दार बंद करायचं होतं ना तो म्हणतो बाबा आम्ही आल्यावर केलं असतं ना ते म्हणतात तारे दार उघडं ठेवून झोपायची सोय आहे का तुम्ही बघता ना रोज कुठे कुठे काय घडत असतं तो म्हणतो बाबा आत्ता फक्त साडे वाजलेत वाजले आहेत ते साडे दहा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आ उद्यापासून दहा वाजता निजानीज झाली पाहिजे श्रेय म्हणतो अरे ही काय जबरदस्ती आहे बाबा एक सजेशन देतो जरा चार दिवस कुठेतरी बाहेर जाऊन या जेव्हा बघावं तेव्हा ओरडत असता कुणावर कुणावर निघून जातो बाबा म्हणतात अरे मलाच सांगतो हा अश्विनी त्यांच्याकडे बघते ते म्हणतात तुझं काय तू काय इथे उभी आहे अगं हो, जा झोप झोप ती म्हणते हो ती मागे बघते ते ओरडतात जा सगळे झोपल्यानंतर बाबा लोट टाकतात त्यावर पांघरून आणि पिशवी घेऊन निघतात ते हनुमान नगरमध्ये येतात वॉचमनचे कपडे घालतात आणि बाबांची ड्युटी सुरू होते ते गेट लावतात तेवढ्यात गाडी येते बाबा पुन्हा गेट उघडतात गाडी आत येते आणि त्यामधून आवाज येतो वॉचमन वॉचमन बाबा म्हणतात सलाम साहेब ते म्हणतात आधी रात को सोने के लिए आता है क्या ते म्हणतात नाही साहेब ड्युटी करू ते म्हणतात ड्युटी खडे रेकर करो ना खुर्चीवर बैठोगे तो आग लग जायगी बाबा म्हणतात जी साहेब ते म्हणतात इसके आगे खुर्चीवर बैठे नाही दिखना चाहिए नाही तो सोसायटी को करू दूंगा ते म्हणतात जी साहेब आणि रात्रभर फिरत राहतात त्यानंतर फिरून त्यांच्या पायाला खूप कळ लागते बाबा बाजूला टेकतात पण अजिबात बसत नाही पाटेचे पाच वाजतात आणि अश्विनी उठते तेवढ्यात तिला फोन येतो आणि ती म्हणते बोल प्राजू हो हो येते ती पण हळूच घराबाहेर पडते आणि प्राजूला भेटते आणि म्हणते प्राजू अगं ही तर तुझी गाडी आहे प्राजू म्हणते अगं नवीन गाडीवर कशाला शिकायचं आहे आधी जुन्या गाडीवर हात मारून घे ती तिला सगळं समजावून सांगते इकडे बाबांची ड्युटी संपते दुसरा वॉचमन येतो आणि बाबा निघून जातात अश्विनी गाडी शिकत असते तेवढ्यात ती खाली पडते तिला हाताला लागतं प्राजू तिला उठवते म्हणते चल घरी जाऊया अश्विनीच्या पायाला लागलेलं असतं त्यामुळे ती लगडते प्राजू तिला पकडून घरी आणते तिच्या हाताला पण चांगलंच लागलेलं असतं तेवढ्यात बाबाही पाठीमागून येत असतात प्राजू दरवाजे उघडते आणि दोघी हळूच आतमध्ये येतात आणि बोलत असतात तू बाथरूम बाथरूममध्ये मी कपडे आणते ती बेडरूममध्ये जाते आणि हळूच कपाट उघडत असते ती कपाटातून कपडे तर घेते पण एक पांढरा कपडा खाली पडतो तिचा अजून धक्का लागतो आणि एक साईची बाटली त्या पांढऱ्या कपड्यावर पडते त्याचा आवाज बाबांना येतो आणि ते सावध होतात प्राजू इकडे तिकडे बघत बाटली उचलते आणि तो कपडा घेऊन कपाटात टाकते तोपर्यंत बाबा पटकन झोपून घेतात ती बाथरूमचा दरवाजा वाजवते आणि म्हणते हे घे बहुतेक काकांना जाग येते अश्विनीचा हात दुखतो ती म्हणते ऐक ऐक मी औषध घेते आणि तुला फोन करते प्राजू निघून जाते अश्विनीच्या आकारायला जाते पण एका हाताने मात्र तिला काहीच पकडता येत नाही इकडे शिल्पीने सगळे कपडे बाहेर टाकून गोंधळ घातलेला असतो आणि म्हणते कुठे गेली माझी पांढऱ्या रंगाची ओढणी शीट बरोबर बाहेर जातानीच काही काही हरवलेलं असतं आणि मोठ्यानेवर ओढते वहिनी ती म्हणते आले अश्विनी कळशीने हांड्यात पाणी टाकत असते पण शिल्पीचा आवाज काही थांबत नाही वैनी वहिनी तिला जरा राग येतो ती म्हणते आले ग ती जातेन म्हणते काय गं ती म्हणते अगं ह्या ड्रेसवरची माझ्या पांढऱ्या रंगाची ओढणी कुठे अश्विनी म्हणते अगं मी माझ्या कपाटात ठेवली होती थांब शोधून देते शिल्पी रागाने म्हणते तुझ्या कपाटात ती ओढणी काढतेन म्हणते ही गे शिल्पी अंगावर घेते आणि सगळे निळे डाग असतात ती म्हणते वहिनी हे काय ग शाई पेन पडले याच्यावरती अशी कशी पडले ती म्हणते हो ना अशी कशी सांडली शिल्पी म्हणते तुला माहिती नाही अरे हो तुला कसं माहिती असणार तू घरात असते का कायमच बाहेर असते ना तू खेळता खेळता मुलांनीच हा डाग पाडला असणार पण तुला कसं माहिती असणार ना ते मला इथं राहणंच कठीण होत चालले दिवसंदिवस ती म्हणते अगं शिल्पी एवढं काय टोकाचं बोलते थांब मी तुला दुसरी ओढणी देते ती म्हणते आता कसली दुसरी ओढणी सूट होणार आहे का ड्रेसवर ती म्हणते अगं शोभेल अशीच देते थांब जरा शिल्पीमध्ये अग मी म्हणजे तू आहे काही घातलं आणि निघाली बाहेर म्हणते अग अशी का बोलते मी देते शोधून आणि तुला शोभेल अशीच देते तू हो बाजूला शिल्पीमध्ये ओ गॉड हा काय तुझा टोन आहे ना साधेपणाने साळसूतपणाने अशी काय बोलतेस ना तू एवढी काय चिडचिड करते काय टोकाचं बोलते तुझ्याने ह्या टोनचा मला रागच येतो इरिटेट होतं मला डोक्यात जातो तुझा हा टोन साधं बोलायचं नॉर्मल बोलायचं राख तर राख प्रेम तर प्रेम सेम तुझ्या आईचं घेतलं आहे तू सेम टू सेम आहेत तुम्ही दोघी अश्विनी रागाने म्हणते शिल्पी ए शिल्पी चुटकी वाजवते आणि म्हणते आला खरा टोन बाहेर हा खरा तुझा सूर आहे आणि प्लीज अशीच बोलत जा नॉर्मल ती म्हणते हे बघ शिल्पी तू मला ना पाहिजे ते बोलत जा आईला इथे मध्ये आणत जाऊ नकोस शिल्पी म्हणते ए एक मिनिट मला तुझ्या आईशीच काय पण तुझ्याशी बोलण्यात पण काहीच इंटरेस्ट नाही आहे मुळात मला इथे राहण्यातच इंटरेस्ट नाही आहे माझा नवरा तिकडे बसलाय पैसे घेऊन सेपरेट घर घ्यायला मी नाही म्हणते कारण मला दादानी इथली पूर्ण जबाबदारी दिली म्हणून नाहीतर आय शूट मू राईट नाऊ अश्विन म्हणते अगं हो हो जरा शांत हो बाजूला हो मी देते तुला शोधून शिल्पी विचार करते लवकरच काहीतरी डिसिजन घ्यावं लागणार मला ती निघून जाते अश्विन म्हणते शिल्पी तेवढ्यात फोन वाचतो आणि ती म्हणते जिनिफर आणि म्हणते हॅलो बोला अगं जिनिफर म्हणते तू काय हाफ डे मागितलास काच काय झालं ती म्हणते अगं माझे हातपाय दुखतात जिनिफरमध्ये म्हणते ओके औषध घे आणि डॉक्टरकडे जा अगं पण अनिता मॅडम म्हणत होत्या तुला ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायला जायचं आहे तिथे ते हो गं जायचं होतं पण मी त्याला सांगितलं नाही माझे हातपाय दुखतात ती ते अच्छा पण तुला हाफ डेमध्ये दे डबल ऑर्डर करावे लागतील करू शकशील ना ती म्हणते अगं जेनिफर कराव्या तर लागतीलच ना गं बोलता बोलता तिला ओढणी सापडते तिथे ते ऐक ना मी तुला नंतर फोन करते एक मिनिट एक मिनिट जेनिफर मला सांग ना हे आर टी ओ ऑफिस कुठे आहे ती तिथे जातील म्हणते एक्सक्यूज मी सर मला ना लायसन काढायचं आहे ते म्हणतात तुम्हाला गाडी चालवता येते का ती म्हणते नाही म्हणजे मी आता शिकते ते म्हणतात आठ दिवसांनी तुमची परीक्षा असेल तिथे येऊन तुम्हाला गाडी चालून दाखवावं लागेल ती म्हणते बरं ते म्हणते हे बुकलेट घ्या यामध्ये सगळे नियम लिहिलेले आहेत सिम्बॉल आणि बोर्ड लागतात ना रस्त्याने त्याचा काय अर्थ आहे ते दिलेले ते, ते, ते नीट पाठ करून या ती स्माइल करून म्हणते बरं ते म्हणतात नुसतं बरं नाही हा फॉर्म पण भरा हा भरून काउंटर नंबर पाचवर वर द्या तिथे तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल गाडी चालून दाखवायची आणि लायसन्स घेऊन जायचं ती तिथेच फॉर्म भरायचा प्रयत्न करते ते म्हणतात ता आव ताई सावकाश बसा बसा ती म्हणते चालेल ना ते म्हणतात हो चालेल आरामात बसून फॉर्म भरा ते म्हणतात तुमचं नाव सांगा ती सांगायला लागते तेवढ्यात आवाज येतो ॲडव्होकेट विद्युत म्हात्रे विद्युत फोनवर बोलत आतमध्ये येतो त्याला माझं नाव सांगा तुमचं काम होऊन जाईल त्याचा आवाज ऐकून अश्विनी घाबरून तिचे डोळे मोठे होतात तो समोर जाऊन बसतो म्हणतो ह्या गाडीचा रजिस्टर नंबर आहे ही गाडी कुणाच्या नावावर आहे ते बघा म्हणजे फर्स्ट ओनर सेकंड ओनर सगळ्यांची डिटेल्स काढा ती हळू जायला लागते तेवढ्या विद्युतचा फोन येतो आणि तो फोन काढण्यासाठी मागे बघतो ती पटकन बसून घेतो विद्युत म्हणतो हा शिल्पी बोल शिल्पीमध्ये आजच आपण घर बघायला जाणार आहोत आणि आत्ताच तो म्हणतो अगं आजच का तिने ती प्रश्न विचारू नको आजच जायचं मी हाफ डे घेते तू साईटवर ठीक आहे तो म्हणतो ठीक आहे तू पत्ता पाठव मी पोचतो तेवढ्यात ते म्हणतात नाव सांगा तुमचं ती घाबरते आणि त्यांच्याकडे बघते ती उठून निघून जायला लागते ते म्हणतात मॅडम अहो मॅडम पण अश्विनी मात्र तिथून पळ काढते विद्युत बघतो म्हणतो ताई ते म्हणतात तुमच्या ताई आहेत का तो तो नाही बघितलं आणि असं वाटलं ताई इथे कशाला असेल म्हणा ते म्हणतात असं कधी कधी होतं वकील साहेब तुमच्या ताईचा विचार तुमच्या मनात असेल म्हणून तुम्हाला वाटलं की त्या तुमच्या ताई आहेत पण त्या लायसन पाहिजे म्हणाल्या आणि निघून गेल्या विद्युत म्हणतो तिचा विचार तर आहेच मनात आणि मग मन तो कुठल्याही परिस्थितीच आज संध्याकाळपर्यंत मला हे डिटेल्स पाहिजे केस जरा सिरियस आहे तर तुम्हाला काय वाटतं अश्विनी विद्युतपासून हे सगळं लपवत का असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद